आज योगा योगा ना वसंत पंचमी का दिवस है आणि वसंत पंचमी सुरुवात नवीन पालवी नो आणि हिरवीगार पालवी आता काँग्रेसच्या रूपानं झालेली आहे. आपण पाहिलं की आपल्या पक्षामध्ये आज सर्जन डॉक्टर्स आणि सगळे विद्वान लोक आज पक्षामध्ये आलेले आहेत आणि याचाच अर्थ आहे की नवीन पालवीचं स्वरूप उद्या या चितोड शहराला आणि जे प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांचे स्वप्न होते एमपी चितोडबद्दल हा काँग्रेसचा जो ध्यास आहे पूर्णत्वास नेण्यामध्ये शहरातील लोक काँग्रेसला साथ देतील, त्याला आशीर्वाद देतील. भाजप हे भ्रष्टाचारीच पक्ष आहे, हा भ्रष्टाचारामध्ये लखपत झालेला पक्ष आहे. आपण पाहिलं की खोटं बोलून देशातली सत्ता आणली आणि आज देश विकण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे इथले लोक करतात आहेत, भाजपचे लोक हे काही नवीन करत नाही, त्यांचे ते आका बसलेले आहेत दिल्लीमध्ये, ते तेच काम करतात आहेत. त्यामुळे भाजप काय आहे, त्यांची मानसिकता काय हे आता लोकांना समजायला लागलेलं आहे. त्यामुळे त्या भ्रष्टाचाराच्या दलदलमध्ये फसलेल्या भाजपबद्दल किती बोलावं यालाही काही मर्यादा. काँग्रेस पक्षाच्या विचाराची लोक पिंपरी चिंचवडमध्ये पण आहेत आणि पुण्यामध्ये पण आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणी एकला चलो म्हटलं असेल तर त्यांना लखला बसो, पण काँग्रेस पक्षाचं मूळ या दोन्ही शहरामध्ये आहे आणि काँग्रेस पक्ष स्वबळावर या दोन्ही महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये येणार. या शहरामध्ये 10 वर्षाच्या पहिले काँग्रेसची सत्ता होती, म्हणून कोणाची सत्ता नाही, जनतेचा आशीर्वाद ज्याच्या बाजूने मिळतं तो मोठा होतो आणि आम्हाला विश्वास आहे की पिंपरी चिंचवड शहराला चांगलं करण्यासाठी पिंपरी चिंचवडची जनता ही काँग्रेसलाच आशीर्वाद देणार आणि प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं जे काही सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते निश्चितपणे आम्हाला सगळ्यांचं जनतेचं योगदान मिळणार.